नमस्कार, मी श्रुती शिवाजी शिंदे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की सनेश कंपनीचा ढोकळा कसा बनवायचा. हे पहिले एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये 200 ml पाणी टाकायचं आहे. तर मी हे मेजरमेंट केलेले आहे इथे 200 ml. आता हे असं अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी. आणि तेवढं पाणी पूर्ण टाकून द्यायचं आहे आणि असं नीट मिक्स करायचं त्याला. आणि आता आपण हे केकचं जे भांडं असतं ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे टाकलं. तुमच्याकडे जरी केकचं भांडं नसलं तरी तुम्ही दुसरं कशातही करू शकता. त्याला खाली तेल लावून द्यायचं आहे. आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता कढई आहे. कढईमध्ये हे स्टँड ठेवायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे आणि मग त्याच्यावरून झाकण ठेवायचं आहे. आणि गॅस थोडा लोच राहू द्यायचा, जास्त नाही, फुल ठेवायचा आहे. आणि याला आता 15 मिनटं बेक करायचं झालेली आहे. आणि हा ढोकळा आपला असा बनलेला आहे. आणि आपण याला आता 5 मिनटं थंड होऊ देऊ आणि मग नंतर याला काढू. आता आपल्याला याला आपल्याला याला असं बाजूनी चिटकलं असेल तर त्याला काढून घ्यायचं आहे. आता हा मी भांड्यातून काढून घेतला आहे. 5 मिनटं झाल्यावर थंड होतं आणि मग ते निघतं. त्याच्या आधी जर काढलं तर ते निघत नाही, त्यामुळे 5 मिनटानंतर काढावं. आता आपण फोडणी करणार आहोत त्याच्यावरती टाकायसाठी. तर मी तेल घेतलं आहे, ते गरम होतं. आता आपण याच्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहोत. आता जिरे मोहरी गरम झाली आहे, सॉरी तेल गरम झालं आहे आणि जिरे मोहरी पण फुटली आहे चांगली. आता आपल्या ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे थोडीशी टेस्टसाठी. पाणी टाकायचं. हा आपला असा सनेश कंपनीचा ढोकळा तयार झालेला आहे.